राज्यात कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढले. दिवसेंदिवस रुग्णवाढीचे प्रमाण हे वाढतच चाललंय. महाड तालुक्यात देखील आतापर्यंत 129 कोरोना रुग्ण हे नव्याने आढळून आलेत. मात्र जनतेने आता घाबरू नये, खबरदारी घ्यावी, मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी करू नका असं म्हणत महाड MIDC बिरवाडी येथील MMA कोविड सेंटर लवकरच सुरू करण्यात येईल अशी माहिती आमदार भरत गोगावले यांनी माझे कोकणशी बोलताना दिली आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा ओमिक्रॉनचा वाढायला लागलेला आहे आणि माझं आव्हान आहे जनतेला की आपण सावधानतेने जावं, जास्त गर्दी करू नये, मास्क लावावे, अंतर ठेवावं. या सगळ्या ज्या शासनाचे नियमावली आहेत हे आपल्याला पालन करावं लागणार आहे. कारण आत्तापर्यंत आपण चालून गेलो, परंतु पुन्हा एकदा जो काय प्रसार व्हायला लागलेला आहे. आत्ताच थोड्या वेळापूर्वी आमची मीटिंग होणार आहे 5 वाजताच्या टायमिंगला आणि पुन्हा महाड MIDC MMA जे कोरोना सेंटर आहे ते आता आम्ही परत सुरू करायचं ठरवतोय. प्रांत तहसीलदार तिथले अधिकारी डॉक्टर्स आम्ही सगळ्यांची आत्ता मीटिंग लावलेली आहे आणि त्या मीटिंगमध्ये आम्ही ते ठरवतोय. याचा अर्थ पुन्हा एकदा या कोरोनाने डोकं वर काढायला सुरुवात केलेली आहे. कारण महाडमध्ये आज 100+ म्हणजे 129 पेशंट आहेत. ठीक आहे, फार मोठी अडचण आहे अशातला भाग नाही आहे, परंतु याची परत संख्या वाढायला लागली, जास्त जर सिमटम्स हे व्हायला लागले तर मग आपल्याला ती तयारीत राहावं म्हणून आज आम्ही हे करतोय आणि त्याप्रमाणे जनतेला आवाहन करतो, जनतेने सावधानतेने चालावं. आणि जो का आता तिसरा बुस्टर डोसची तयारी चालू झालेली आहे तर त्याचा पण लोकांनी लाभ घ्यावा अशी विनंती आहे. आणि ज्याचा दुसरा डोस झालेला नसेल त्यांनी दुसरा डोस पण पूर्ण करावा अशी माझी जनतेला विनंती आहे, आव्हान आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.